खोपोली रेल्वे स्टेशन लगत असणाऱ्या जयाबार बिहारी गाव रहाटवडे मार्गावर असणाऱ्या टपरी सदृश ढाब्यामध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान मोहन मोरे आणि त्यांचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत टपरीमध्ये असणारे सर्व साहित्य जळून खाक झाले सुदैवाने या ढाब्याच्या मागे विद्युत पुरवठा करणारे जनित्र असून या आगीचा भडका जनित्राला लागला असता तर मोठी हानी शक्यता निर्माण होती तर याच वेळेत विहारीतून खोपोली गावात शाळेत जाण्यासाठी शाळकरी मुले जात असताना सुदैवाने या सर्व घटना टळल्याने खोपोलीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला या घटनेमुळे अनधिकृत बांधकाम खोपोली नगरपालिकेने हटवावे अशी मागणी जोर धरत आहे